त्यांनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन आता जबाबदारी स्वीकारलेली काय प्रतिक्रिया? सिद्धिविनायक आहे समस्त हिंदूंचं आणि अखंड देशाचं एक आराध्य दैवत आहे. या दैवताची सेवा करावी ही मनोमनी गेली 40 वर्षापासूनची इच्छा होती. तशा प्रकारची काही संधी मिळत नव्हती, मात्र महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आणि कार्यतत्पर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी ही बहुमोल अशी जबाबदारी माझ्यावर सोपून जे जगभरातून भाविक या ठिकाणी येतात या भाविकांची सेवा करण्याची जी संधी प्राप्त करून दिली त्याबद्दल प्रथमतःच शिंदेसाहेबांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आहे. फडणवीस साहेब आणि अजित पवार साहेब यांनीही राज्य सरकारच्या माध्यमातून माझ्यावर विश्वास दाखवला त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो आहे. मंदिरामध्ये गेली अनेक वर्ष मी पाहतो आहे की लाखोच्या संख्येने भक्तगण येत आहेत. अनेक भक्तांच्या इच्छा पूर्ण करणारा हे सिद्धिविनायक हे दैवत आणि त्यामुळे दिवसेंदिवस या ठिकाणी भक्तांचा ओघ वाढतो आहे. मात्र सुविधांवरती विशेष असं काही त्यावेळेला लक्ष कोणी दिलं नव्हतं हे लक्षात येतं आणि म्हणून मला आनंद वाटतो आहे की ही सगळी उणीव भरून काढण्यासाठी किंवा जे भक्तगण येत आहेत त्यांची सेवा करण्याची एक सुसंधी प्राप्त करून दिली त्याबद्दल राज्य सरकार आणि शिंदेसाहेबांचे मी जेवढे आभार मानावेत तेवढे थोडेच आहेत. एक आहे की गेले अनेक वर्ष मी बघतो आहे की या ठिकाणी येणारे जे भाविक आहेत आणि हे मंदिर याची सुरक्षितता आणि तो जो विषय हा अतिशय ढिसाळ असा दिसतो आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने या ठिकाणी काही उपाययोजना करणं आणि आलेले भक्तगण सुस्त आल्यानंतर त्याला व्यवस्थित दर्शन कसं होईल आणि ते लवकरात लवकर दर्शन घेऊन कसे जातील या दृष्टीने माझी काम करण्याचा एक प्रयत्न राहील आणि त्यासाठी काही या ठिकाणी बदल करण्याची गरज आहे. अर्थात जी काही वाहतूक व्यवस्था आहे ही वाहतूक व्यवस्थेमध्ये काही बदल करण्याची गरज आहे. आजूबाजूला जी काही उद्यानं वगैरे आहेत ह्या अतिशय चांगल्या प्रकारे ही उद्यानं करून त्या उद्यानांमध्ये इथे येणारे जे भक्तगण आहेत ते भक्तगण विश्रांती किंवा थांबतील अशा प्रकारचं काही करावं अशा प्रकारची मनोमनी इच्छा आहे. अर्थात हे सगळं सिद्धिविनायकाचे आशीर्वाद आणि त्यांच्या पूर्णपणे आशीर्वादावरच हे होणार आहे. मी अपेक्षा करतो आहे विभागातली जी जनता आहे ही सुद्धा वाट बघते की ह्या ज्या अपुऱ्या राहिलेल्या किंवा ज्या अपुऱ्या वाटत असलेल्या सोयी आहेत ह्या करण्यासाठी विभागातील जनतासुद्धा सहकार्य करेल अशा प्रकारचा मला पूर्ण विश्वास आहे. 25 कोटींचा निधी देखील राज्य सरकारकडून सिद्धिविनायक ट्रस्टला मान्य झालेला आहे, त्या माध्यमातून काय काय कामं केली जातील, कमान असेल किंवा काही विषय असतील याविषयी काय? महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील सर्वच दैवतांची जी काही मंदिरं आहेत किंवा तीर्थक्षेत्र आहेत ह्या सगळ्या तीर्थक्षेत्रांमध्ये सुधारणा आणि जाणाऱ्या भक्तांना गैरसोय होणार नाही आणि तिथली असलेली जी देवालयं आहेत की देवळं आहेत ही अतिशय सुस्थितीत करण्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला. या ठिकाणी त्यांनी 25 कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे. काही प्रशासकीय कामांमुळे त्याचे आराखडे बनवणं आणि ह्या सगळ्या गोष्टीला वेळ लागत होता. मला असं वाटतं हे काही दिवसातच आपल्याला दिसेल. सिद्धिविनायकाचे एवढं मोठं मंदिर आहे ज्या मंदिरामध्ये जगभरातून लोक येतात पण त्यांना जे प्रवेशद्वार आपण ज्याला म्हणतो आहे किंवा कमानी म्हणतो आहे हे काही दिसत नव्हतं. शिंदेसाहेबांनी 6-8 महिन्यापूर्वीच त्या कमानीसाठीसुद्धा परवानगी मिळवून दिली आणि त्यामुळे मला असं वाटतं भविष्यात किंवा पुढच्या काही दिवसात आपल्याला इथे बदल झालेला दिसेल. आता जो घाणेकर चौक आहे मेट्रोमुळे त्या चौकाची इकडच्या रस्त्यांची अतिशय दुरावस्था आहे. हा सगळा भाग सुशोभित करणं आणि येणाऱ्या भक्तांसाठी त्याला सहजरित्या दर्शन घेऊन कसं जाता येईल यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणं हे मी निश्चित काम करेन. तुमची आज पदभार स्वीकारला परंतु माजी अध्यक्ष होते त्यांच्यावरती अनेक घोटाळ्यांचा आरोप सुद्धा झाला होता, तर या सगळ्यावरती आपण कसं? हे आरोप प्रत्यारोप यापूर्वी झाले त्याच्यासाठी राज्य सरकारने एक कमिटी स्थापन केली. त्या कमिटीचे अहवाल तयार झाले असून ते शासन दरबारी गेलेले आहेत. अर्थात त्याची पडताळणी होऊन योग्य असेल ती कारवाई होईल. पण मी त्याच्यामध्ये गुंतून न राहता
आलेल्या भाविकांना काय आपण सुविधा देऊ शकतो या दृष्टीने जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहे. आणि आजूबाजूचा जो परिसर आहे तो खऱ्या अर्थाने मंगलमय कसा होईल यासाठी मी निश्चित काम करेन. तुमची नियुक्ती झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी टीका केलेली आहे, हिंदूंच्या सणांमध्ये गोळीबार करणाऱ्यांनाच बक्षीस दिलं जातं, त्यांच्यावरती कारवाई करणं अपेक्षित होतं असं आदित्य ठाकरे. त्यांना काही विषय राहिलेले नाहीत. गेल्या 5 वर्षामध्ये आदित्य ठाकरेंनी या भागामध्ये एकही काम कधी केलेलं नाही. उलट जी आम्ही काही कामं लोकहिताची केली असतील ती विभाग अधिकाऱ्यांमार्फत तोडण्याचं काम केलं. अर्थात एखादा इश्यू करून त्या इश्यूवरतीच बोलत राहणं आणि आम्हाला गुंतवून ठेवणं किंवा सरकारला त्याच्यामध्ये गुंतवून ठेवणं एकमेव कार्यक्रम त्यांचा आहे. आत्ताच झालेल्या ज्या निवडणुका आहेत ह्या निवडणुकीत त्यांना तशी ती चपराक मिळालेलीच आहे की महाराष्ट्रातली जनता ही काम मागते, काम करणाऱ्या माणसाच्या मागे उभी राहते. आणि एकनाथ शिंदे साहेबांनी कामाचा झंझावात सुरू केला आहे, त्यामुळे असले जे काही आरोप आहेत ह्या आरोपांकडे महाराष्ट्रातली जनता बघणार नाही. आणि शिंदे साहेबांनी जे एक स्तुत्य असे उपक्रम घेतलेले आहेत ह्या उपक्रमाच्या मागे आज महाराष्ट्रातील जनता आहे आणि त्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला सगळ्यांना दिसलंच आहे.